पदक दिनानिमित्ताने कानूर पठार गावातील फौजी ब्रदर्स ग्रुप यांनी बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत नॅशनल लेवलला खेळलेल्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला. कानूर पठारमध्ये संपन्न झालेल्या स्पर्धेमध्ये महिला खेळाडू स्वप्नाली घोडके विरुद्ध अमृता काळे यांच्या नेत्रदीपक लढतीत स्वप्नाली घोडके यांनी दणदणीत यश मिळवले, तर राहुल बुचुडे विरुद्ध रोहन गायकवाड यांच्या लढतीत राहुल बुचुडे यांनी यश मिळवले. पारनेर तालुक्यातील कानूर पठार या गावामध्ये यावर्षी फौजी ब्रदर्स ग्रुप या आजी आणि माजी सैनिकांच्या संघटनेकडून प्रजासत्ताक दिनी यावर्षी प्रथमच बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन केल्यामुळे ग्रामस्थांना आणि परिसरातील नागरिकांना या लढतीचा आनंद घेता आला. बॉक्सिंगच्या या दोन्ही लढती रोमहर्षक होत्या. यावेळी कानूर पठार गटातील जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे, कानूर पठार गावचे सरपंच, उपसरपंच तसेच गावातील आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.